माझ सोलापूर न्यूज चॅनेल राज्यातील सामान्य कुटुंबांसाठी महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजना एकत्रित करून संपूर्ण कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यातील जिल्हा उपजिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आपल्या दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सध्या स्थिती दरमहा दीड कोटी उपचार घेतले जातात त्या प्रमाणात त्या ठिकाणी सोयी सुविधा नसल्याचे अनेक दुर्घटनांमधून उघड आहे दरम्यान सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयामध्ये महागडे उपचार घेता यावेत म्हणून राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून साडे नऊ हजारांवरती तीन लाखांपर्यंत तर आयुष्यमान भारत योजनेतून एक हजार तीनशे छप्पन्न हजारांवरती पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला पण राज्य सरकारने एक महिन्यापूर्वी नवीन निर्णय घेत दोन्ही योजना एकत्रित केल्या एकत्रित केल्या आणि त्यातून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील असे निश्चित केले या निर्णयानुसार राज्य राज्यातील केशरी पिवळे रेशन कार्ड असल्यासह शासकीय कर्मचाऱ्यांसही लाभार्थी म्हणून समावेश केला त्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात राज्याच या योजनेचा लाभ झाला आहे मात्र त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाले नाही ही, ही, ना ही। वास्तुस्थिती समोर आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल